त्या प्रकल्प तालुक्यातच व्हावा किंबहुना या पूर्व काळात बिबट्या सफारी या प्रकल्पाला मागच्या सरकारच्या माध्यमातून थोडेफार जे काय प्रगतीपथावर मान्यता मिळालेली होती त्या अनुषंगाने तो या जुन्नर तालुक्यातच व्हावा या अनुषंगाने आज जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शरददादा या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे। त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत। विशेषतः पूर्व भागातील ठाणे पठार असेल, बेल्ला असेल, राजुरी असेल, आळे असेल, वडगाव असेल, पिंपौंडे असेल, मंगरूळ, साकुरी ह्या सर्व भागाच्या वतीने दादांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकाठी उपस्थित झालो। भाऊभाऊंनी गणेश भाऊंनी विविध प्रकल्पांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी माहिती दिली की जे जे प्रकल्प जुन्नर तालुक्यामध्ये मंजूर झालेले होते परंतु ते मंजूर झालेले प्रकल्प ज्ञात अज्ञात कारणांनी या तालुक्यातून गेले आणि हा तालुका त्या प्रकल्पापासून वंचित राहिला, ज्याचा अधिकार होता त्यापासून वंचित राहिला, तसं घडू नये याकरता आजचं उपोषण। वास्तविक पाहता या जुन्नर तालुक्यामध्ये विकास तर सातत्याने होत राहणार आहे। रस्ते होतील, पाण्याची योजना होतील, लाईट होईल, परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आपल्याला भेडसावतोय GMRT मुळे या परिसरामध्ये जुन्नरमध्ये उभे न राहणारी औद्योगिक यंत्रणा आणि त्यामुळे होणारी न तयार झालेली अत्यंत सुशिक्षितांमध्ये असणारी बेकारीची फार मोठी समस्या आणि ही समस्या खऱ्या अर्थाने जर हटवायची असेल तर या ठिकाणी कुठंतरी रोजगार उभा राहिला पाहिजे। या अनुषंगाने कोणाच्या ध्यानीमध्ये नसताना युती सरकारमध्ये असताना आदरणीय शरददादांनी विधानसभा असेल तर मंत्रिमंडळाच्या पातळीवर असेल सर्वात प्रथम या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पर्यटन तालुका जर कोणता जाहीर केला असेल तर जुन्नर तालुका पर्यटन जाहीर केला। जुन्नर पर्यटन तालुका जाहीर करत असताना विविध तीर्थक्षेत्रांची कामे असतील किंवा पर्यटनाच्या बाबतीत ज्या ज्या काही योजना असतील त्या राबवत असताना सगळ्यात कोणाच्याही आत्तापर्यंत कोणाच्याही मनदेणी नसलेली एक संकल्पना त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर आणली ती संकल्पना होती बिबट्या सफारी पार्क। आणि ती संकल्पना त्यावेळेचे वनमंत्री आदरणीय सुधीरजी मनगटीवार असतील किंवा त्यावेळेचे शासन असेल त्यांच्या माध्यमातून ती संकल्पना फार मोठ्या प्रमाणावरती पुढे नेण्याचं काम आदरणीय शरददादांनी केलं। आत्ताच्या सरकारमध्ये जी माहिती कळते त्या अनुषंगाने ही बिबट्या सफारी पार्क ही बारामतीला नेण्याचा काहीतरी षडयंत्र रचल्याचं सगळ्यांच्या समोर आल्यामुळं आज नाही म्हटलं तरी जुन्नर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती नाराजी या ठिकाणी उभी राहिलेली आहे। सर्वात महत्त्वाची बेरोजगारीची समस्या या सफारी पार्कमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे, रोजगार चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने या तालुक्याची नैसर्गिक ओळख आज कुठेही जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात कुठे गेलं तर जुन्नर तालुका म्हटला की शिवरायांची जन्मभूमी आणि त्याच्या खालोखाल जी ओळख आहे ती बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून आहे। नैसर्गिक आदिवासी बिबट्या या भागामध्ये बिबट्याचा आहे, अनेक जीवित हानी या बिबट्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये झालेल्या आहे, परंतु आता बिबट्याचे भाऊभाऊंनी सांगितल्याबरोबर बिबट्याचे नातं तुमचं आमचं जुळलेलं आहे। दिवसा ढवळ्या रात्री कधी बिबट्या कुठं ना कुठं दिसतो म्हणजे तर नैसर्गिक अधिकार खरं तर हा अधिकार बिबट्याचा आहे, सर्व जुन्नर तालुक्याचा आहे आणि बिबट्या सफारी पार्क हे जुन्नरला जुन्नर तालुक्यात होणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्या अनुषंगाने मी या ठिकाणी शरददादांना पाठिंबा व्यक्त करताना संपूर्ण तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना सर्व ग्रामपंचायतींना सर्वांना विनंती करतो की राजकीय विरहित या बाबीकडे पाहून गावोगावच्या ग्रामसभा या विषयावरती घेतल्या जाव्यात आणि त्या ग्रामसभेमध्ये बिबट्या सफारी पार्क ही जुन्नर तालुक्यामध्ये व्हावी अशा पद्धतीने ठराव घेतले जावेत असे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो आणि दादांना पाठिंबा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद।